त्यामुळे जे नवीन नेते येतात आणि पवार साहेबांवर बोलतात त्यांना मला एवढंच सांगायचंय, या तेल लावलेला पैलवान आहे, या तेल लावलेला पैलवान आहे, या तेल लावलेला पैलवान आहे. की आपल्या सर्वांचे पालकमंत्री आपल्या तालुक्यामध्ये किती वेळा आले, किती वेळा आले, आलेत का? आज दुष्काळाची परिस्थिती असताना या बाबतीत एक तरी बैठक झाली आहे का? अजिबात नाही. अहो, अख्ख्या राज्यात या बाबतीतली बैठक झालेली नाही. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मोठा आहे. जी पेरणी आज झालेली आहे त्याची दुपार पेरणीची वेळ आलेली आहे आणि जे काही शेतामध्ये लावलेलं ते टिकेल असं आपल्या सर्वांना वाटत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी काय करावं लागेल? आज बँका काही शांत बसत नाही. व्याज हे आपल्याला द्यावं लागतंय, कर्ज मोठं झालेलं आहे. त्या बाबतीत सुद्धा येत्या काळामध्ये सरकारला कुठं ना कुठं ती निर्णय घ्यायची जरूरत आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही कांद्याच्या बाबतीत ऐकलं असेल, मला माहिती आहे या भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. तर केंद्र सरकारने काय निर्णय घेतला की आपल्या शेतकऱ्याचा कष्टाचा जो कांदा आहे तो जे देशाच्या बाहेर जातो त्याला बंदी आणलेली आपण सर्वांनी बघितलेली आहे. पण बंदी आणल्यानंतर आपल्या राज्यातले नेते काय करत होते? टीव्हीवर तुम्ही सर्वांनी बघितलं, श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते. तो कसा? राज्याचे कृषी मंत्री दिल्लीत गेले, दिल्लीत केंद्रातल्या मंत्र्याबरोबर चर्चा करत होते. ते तिथं चर्चा करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच केंद्रीय मंत्र्याला फोन करत होते मंत्र्याच्या समोर. मग मुख्यमंत्र्याचा विश्वास हा कृषी मंत्र्यावर नाही का? तसंच एक नेते भारताच्या बाहेर जपानला गेले होते, जपानला, तिथून सुद्धा इथं ते फोन करत होते. मग त्यांना एक कागद सापडला. काय तो कागद? हे नाफेडच्या माध्यमातून 2 लाख टनाची खरेदी कांद्याची होणार. 2 लाख टनामध्ये काय होणार आहे का? अहो, नाशिक जिल्ह्यामध्ये दिवसाला 2 लाख क्विंटल कांदा येत असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुठंतरी जीआर काढता, तो जीआर सुद्धा त्या दिवसाचा नव्हता. इथले भाजपचे नेते म्हणत होते, बघा केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या भाजपने तर या सरकारची विनंती मान्य केली. अहो, तुम्ही जेव्हा विनंती करत होता त्याच्या 2 दिवस आधी तो निर्णय घेतला होता आणि तो निर्णय फक्त मलमपट्टी करण्यासाठी आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं हित नाही. आज कांद्याचे भाव काय? आज आहेत का 24 रुपये भाव? अहो, फक्त हा निर्णय घेतल्यानंतर भाव 8 रुपये पडले. पण इथं हे लोक काय श्रेय घेण्यामध्ये मग्न आहेत? मग एक कुठल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री साहेब बसले होते, त्याच्यामध्ये काय म्हणले होते? पवार साहेबांनी तरी असा निर्णय घेतलाय का? अहो, पवार साहेबांनी अशी शेतकऱ्याची परिस्थिती कधीच आणली नाही, असा प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ कधीच आणली नाही. कारण पवार साहेबांनी नेहमी नेहमी फक्त आणि फक्त कष्टकऱ्याचा विचार केला, फक्त शेतकऱ्याचा विचार केला, फक्त या युवकांचा विचार केला आणि महिलांचा विचार केला आणि महाराष्ट्र धर्माचा विचार आदरणीय पवार साहेबांनी केला. त्यामुळे जे नवीन नेते येतात आणि पवार साहेबांवर बोलतात त्यांना मला एवढंच सांगायचंय, या तेल लावलेला पैलवान आहे आणि या देशामध्ये जी मोठी ताकद आहे त्या ताकदीच्या विरोधात हे पैलवान लढणार आहेत. आणि बाकीचे जे छोटे मोठे नेते असतील, जसं तुमच्या तालुक्याचे नेते असतील, ते फक्त आमच्यावर आणि तुमच्यावर आणि देशमुख साहेबांवर तुम्ही सोडून द्या पवार साहेब, आम्ही बघून घेऊ काय करायचं. अहो, युवकांच्या बाबतीत अधिवेशनामध्ये मी प्रश्न मांडला, मला सर्व शेतकरी कष्टकऱ्यांना विचारायचंय. पवार साहेब नेहमी नेहमी काय म्हणतात? पूर्वीपासून म्हणत आलेले आहे की शेतकऱ्याला 2 मुलं असतील तर एका मुलाने शेती करावी आणि दुसऱ्या मुलाने कुठेतरी काम करावं, नोकरी करावी, व्यवसाय करावा. पवार साहेब फक्त भाषण करण्यासाठी बोलत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त MIDC कोणाच्या काळामध्ये आल्यात? आदरणीय पवार साहेबांच्या काळामध्ये आल्या. मग त्यांनी प्रयत्न केले, तिथं फॅक्टरी आल्या पाहिजे, नवीन कंपन्या आल्या पाहिजे आणि हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांनी पवार साहेबांवर विश्वास ठेवून आपली मुलं शिकवली. डिग्री, सिंगल ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट ही आपली पोरं झाली. आपल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळत होत्या. पण गेल्या 7-10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर काय परिस्थिती आहे आमच्या या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्याने कष्ट करून छपराचं घर असेल तर तिथं न लक्ष देता आपली मुलं शिकली पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आपली मुलं ग्रॅज्युएट आणि डबल ग्रॅज्युएट केली. याच मुलांचा प्रश्न फक्त या तालुक्याचा नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न आम्ही अधिवेशनामध्ये मांडला. अधिवेशनामध्ये बोलत असताना आम्ही म्हणलं नवीन MIDC आल्या पाहिजे, मुलांना कामं मिळाली पाहिजे. तसंच या प्रायव्हेट कंपनीमध्ये कामं मिळत नाही तोपर्यंत सरकारकडनं जी भरती होती ती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. आणि मग भरतीचा विषय घेतल्यानंतर तलाठी भरती तुम्ही सर्वांनी ऐकला असेल. अहो, तुमच्या सर्वांच्या मुलांकडनं 1000-1000 रुपये एका परीक्षेला घेतले जातात आणि एका मुलाकडनं 20-20 हजार रुपये इतर परीक्षेचे मिळून त्या ठिकाणी घेणार आहेत. काव तुम्ही एखाद्याला मंत्रीपद नको असेल तर तुम्ही त्याला 150-150 कोटी रुपये देता, एखाद्याला मंत्रीपद मिळत नसेल एखादं मंडळ देता. आणि मग सरकारकडे एवढा पैसा कमी झाला की आमच्या मुलाकडनं तुम्ही पैसे कमी घेता?
काही झालं तर येत्या काळामध्ये आम्ही लढा लढायचा असेल तर लढू, पण जे 1000 रुपये या युवकांकडनं घेतले जातात ते या सरकारला परत द्यावेच लागणार असं आम्ही या ठिकाणी सांगतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याच्यामुळे जिल्ह्यातील उद्योग इतर ठिकाणी स्थलांतर करत असल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणांना उद्योग देण्याऐवजी उद्योजकांना त्रास देण्याचं धोरण सुरू असेल तर उद्योग वाढणार कसा अशी टीका आमदार रोहित पवार यांनी यावेळेस केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज म्हणजेच 25 तारखेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर सभा झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार रोहित पवार म्हणाले आहेत की सरकारकडे तरुणांना रोजगार द्यावा याचे कोणतेही धोरण नाही आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची काढलेली श्वेतपत्रिका ही केवळ कोरी पत्रिका आहे. उद्योगाबाबतही तरुणांची दिशाभूल सुरू आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शहराध्यक्ष RK पवार, महिला आघाडीच्या नेत्या विद्या चव्हाण, रोहित पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी, अनिल घाटगे, अमर पाटील, सुनील देसाई, निरंजन कदम, पद्मा तिवले, अश्विनी माने, रमेश पवार, नितीन पाटील आदी मंडळी उपस्थित होते. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा भाजपने संपवली आहे. भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरातच नव्हे तर राज्यातील शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा संपवण्याचं काम केलं आहे आणि अशी टीका आता रोहित पवार यांनी आज केलेली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उद्या दसरा चौक इथे सभा होते. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला होता आणि भाजपला यावेळेस त्यांनी लक्ष केलेलं होता. म्हणजे कोल्हापूरमध्येच भाजपने राज्यात पक्ष फोडले, घरं फोडली अशा प्रवृत्तीच्या मुळांवरच घाव घालणं आवश्यक असल्याचं सांगत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दसरा चौक येथे सभा झाली. या सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आणि जिल्हा दौऱ्यावर असलेल्या रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता, तसेच त्यांनी भाषण देखील केलेलं होतं. आमदार रोहित पवार म्हणाले होते की महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारे व ते विचार अंमलात आणणारे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. ऐतिहासिक दसरा चौकातून राज्याला व देशाला पुरोगामी संदेश देण्यासाठीच शरद पवार यांनी या मैदानाची निवड केलेली आहे. भाजपकडून जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्यावर आता उद्धव ठाकरे गेली वर्षभर बोलतात, मात्र शरद पवार पहिल्यापासूनच भाजपच्या या नीतीवर टीका करत आलेले आहेत. शरद पवारांना 70 पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नसल्याचं वक्तव्य पुण्यातील एका नेत्याने केलं होतं. त्याचे आश्चर्य वाटतं, हेच नेते आजूबाजूला होते त्यामुळे कदाचित 70 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नसतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. पवारांची ताकद का वाढली नाही? एक मंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद वाढवण्यासाठी गेल्याचं सांगत आहेत, मग शरद पवार यांची ताकद का वाढवली नाही असा सवाल आमदार रोहित पवार यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता विचारला. खासदार शरद पवार यांचा दौरा शुक्रवारी दुपारी 2 वाजता सातारा येथून कोल्हापूरकडे प्रयाण केलेला होता. दुपारी 4:30 तावडे हॉटेल इथे पोहोचल्यानंतर तिथून ताराराणी चौकापर्यंत मोटरसायकल रॅली आणि त्याचं आगमन झालं. हॉटेल पंचशील येथून दसरा चौक येथे सभेकडे 5:15 त्यांनी प्रयाण केलं. सभास्थळी 5:30 त्यांचं आगमन झालं व रात्री हॉटेल पंचशील येथे मुक्काम झाला. शनिवारी 9:30 या वेळेत शिष्टमंडळाच्या भेटीगाठी झाल्या. 11 ते 11:30 या वेळेत पत्रकार परिषद झाली. 12:00 शाहू महाराज समाधीस्थळास भेट झाली. 1 ते 2 या वेळेत जिल्हाध्यक्ष VB पाटील यांच्या निवासस्थानी राखीव ठेवण्यात आला. 3:30 ते 5:30 या वेळेत हिंद मजदूर सभा अधिवेशनास उपस्थिती देण्यात आली. महासैनिक दरबार हॉल व 6:00 पुण्याकडे पवारसाहेबांनी प्रयाण केला. तर मंडळी, या सर्व उपस्थितीत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये रोहित पवार हे लक्षवेधी ठरले. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा आमच्याकडे तेल लावलेला पहलवान असल्याचं नमूद करत हा दिवस रोहित पवारांचा आहे हे सिद्ध करून दाखवलं. आजचा दिवस रोहित पवारांचा आहे या आपल्या बातमीने निश्चितच रोहित पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि शरद पवार यांचे
एक खंबीर नेतृत्व पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं लक्षात घेता येऊ शकतं. त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांच्यावरती देखील न बोलता, न सांगता, नाव न घेता खोचक टोले लावलेले आहेत. तर मंडळी, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर शेअर नक्की करा आणि आपल्या राजकीय समाचार या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा राजकीय समाचार.